सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिंधास्त लढ्याची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिंधास्त लढ्याची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. इतक्यात माझं बारकं पोरगं माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं मनोरगदमचं काय झालं. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्याच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बिड्या. मी सांगू लागलो अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्याच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बिड्या. पोरग परत आपली करडी नजर माझ्या नजरेत मिसळून म्हणालं, बाचं काय झालं. मी सांगू लागलो पॅंथरचा सुवर्ण काळ, प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जाळ, राजेची डंकाळी, नामेची ललकारी, अरुणची आरोळी, बाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुनाचा जोश. मी सांगू लागलो राजेची डरकळी, नामेची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुनाचा जोश. आता पोराने माझ्या दंडाला धरलं जरा चढ्या आवाजात विचारलं, बा मनावर का तुमचं काय झालं. मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि सांगू लागलो प्रकाशचा झंझावात, सरांचा लाँग मार्च, घराघरातून असणार वॉच, वरळीची दंगल, रिडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत बोचेराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. मी सांगू लागलो प्रकाशचा झंझावात, सरांचा लाँग मार्च, घराघरातून असणार वॉच, वरळीची दंगल, रिडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत बोचेराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. आता पोरांनी मला गदा गदा आलो जोरात ओरडला, म्हणून कदमच काय. मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात हसू आणि अंगार एक झाला होता. उद्वेगानं देह त्याचा थरथरत होता. क्षणभर थांबलो माझ्या डोळ्यात साचलेलं तळ गालावर नऊ होण्याची खबरदारी घेत म्हणालो, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही. पण साले आम्ही बुळे झालोय, माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, डोक्याला निळा झेंडा बांधत माझ्या तोंडावर पचकन थुकला आणि घराबाहेर पडला.